नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युनिव्हर्सल फाउंडेशनच्या उडान या करिअर काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये मी राहुल शिंदे आपणा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 10वी 12वी नंतर किंवा ग्रॅज्युएशन चालू असताना गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहे, म्हणजे जर आपणा सरकारी नोकरी हवी असेल आणि आपली 10वी 12वी किंवा आपलं ग्रॅज्युएशन चालू असेल तर कोणकोणत्या अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत, याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत। तत्पूर्वी आपण युनिव्हर्सल फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राइब करा। मित्रांनो, प्रत्येक मुलाचं एक स्वप्न असतं आणि त्या स्वप्नामध्ये त्याने बघितलेलं असतं की त्याला सरकारी नोकरी हवी असते, तसेच आर्थिक स्थैर्य त्याला हवं असतं, त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा, चांगला पगार असेल तर उत्तमच। मग या हे सगळं मिळवण्यासाठी आपणास काय काय करावं लागेल, म्हणजे गव्हर्नमेंट जॉब मिळवण्यासाठी काय काय पूर्वतयारी करावी लागेल, त्याची पात्रता काय काय असते, आपल्या अंगी काय कोणकोणत्या सवयी आपण जोडल्या पाहिजे की जेणेकरून आपलं एक चांगलं प्रशासकीय व्यक्तिमत्व तयार होईल, याविषयीचा आज आपण या व्हिडिओमध्ये त्या सर्व गोष्टी बघणार आहोत। मित्रांनो, सर्वप्रथम मला हे सांगावं वाटतं की शासन यंत्रणा कशा पद्धतीने कार्यान्वित असते। मित्रांनो, शासन म्हणजे एक प्रकारची कंपनीच आहे, शासन म्हणजे एक प्रकारचा बिझनेसच आहे, की सर्व लोक एकत्र येऊन एक कॉमन गोल म्हणजे पब्लिक वेलफेअर असा गोल घेऊन सर्वजण काम करत असतात। मित्रांनो, एखाद्या कंपनीमध्ये आणि शासनामध्ये कोणत्याही प्रकारचा फरक नसतो, फरक फक्त एवढाच असतो की कंपनी तोट्यात जायला लागली, म्हणजे खाजगी कंपनी तोट्यात जायला लागली तर ती त्याच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे कर्मचाऱ्यांना कमी पगार देते किंवा त्यांना काढून टाकत असते। पण तुम्ही शासन सेवेमध्ये गेले, म्हणजे तुम्ही सरकारी नोकर बनले, तर तुम्हाला त्या पद्धतीचं जॉब सिक्युरिटी असते, तुम्हाला आर्थिक स्थैर्य लाभत असतं आणि शासन आणि खाजगी कंपनी यांमध्ये हा प्रमुख फरक असतो। म्हणून बरेच लोक जे आहेत ते मनामध्ये एक स्वप्न ठेवतात की आपल्याला सरकारी क्षेत्रामध्ये काम करायचं आहे। मित्रांनो, अशाच विद्यार्थ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे। तत्पूर्वी मला विद्यार्थ्यांना हे सांगायला आवडेल की आपल्याला सरकारी नोकरी का हवी आहे याची सुद्धा आपण आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे। मग आत्मपरीक्षण करत असताना आपलं एक ध्येय निश्चित करणं गरजेचं आहे। म्हणजे मी बघितले आहे की बरेच विद्यार्थी प्रत्येक परीक्षेचा फॉर्म भरत असतात। उदाहरणार्थ जर जिल्हा परिषदेमध्ये कोणती जागा निघाली असेल, लगेच त्याचा फॉर्म भरतात। काही दिवसानंतर तलाठी पदाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून काही जागा निघाल्या असतात, त्याला फॉर्म भरतात। तसेच विविध येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमागे ते धावत असतात। मित्रांनो, तुम्हाला जर सरकारी नोकरीमध्ये जायचं असेल तर तुम्ही स्वतःचं एक ध्येय ठरवणं अतिशय गरजेचं आहे आणि ते ध्येय आपल्या क्षमतांना, आपल्या बुद्धिमत्तेला अनुसरून ठरवणं गरजेचं आहे। एकदा का तुम्ही ते ध्येय ठरवलं, तुम्ही त्या संदर्भित असणारे सर्व संदर्भ ग्रंथ गोळा करणं, तसेच त्या परीक्षेचा अभ्यासक्रम, त्या परीक्षेसाठी कोणकोणती पुस्तके आपणास लागणार आहे आणि सद्यस्थितीत त्या पदांवर काम करणारे जे एक्सपर्ट असतील यांच्या सुद्धा भेटी आपण घेणं तेवढंच गरजेचं आहे। म्हणजे पहिले सर्वात अगोदर सेट द टार्गेट आणि कलेक्ट द नोट्स, कलेक्ट द सिलॅबस आणि तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे ॲक्शन। या कृती आराखड्याचं आपल्याला कृतीत रूपांतर करायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। मित्रांनो, बस या 3 स्टेप तुम्ही फॉलो केला, तुम्ही निश्चितच काही वर्षानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करताना दिसालच। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 10वी नंतर सरकारी क्षेत्रामध्ये यायचं असेल तर कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल माहिती बघणार आहोत। मित्रांनो, 10वी आपल्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि 10वी तुम्ही पास झाल्यानंतर, तुम्हाला चांगले टक्के मिळाल्यानंतर तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज तुमच्यासाठी खुल्या राहतात। त्यामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन ही अशी ऑर्गनायझेशन आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या पण जागा आहेत, मग त्या लोअर क्लेरिकल लेवलपासून म्हणजे चतुर्थ कर्मचाऱ्यांपासून तर टॉपच्या कर्मचाऱ्यांपर्यंत त्याची रिक्रुटमेंट होत असते, त्या परीक्षा 10वी नंतर तुम्हाला उपलब्ध आहेत। या परीक्षांची माहिती आपणास स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर प्रत्येक पदानुसार कोणकोणत्या पात्रता आहेत त्या देखील तुम्हाला बघायला भेटेल।
मित्रांनो, तसेच इंडियन आर्मी मध्ये तसेच आपल्या पोलीस सेक्टर मध्ये काही अपॉर्च्युनिटीज आहेत। पोलीस सेक्टर मध्ये स्टेट पोलीस असतील किंवा सेंट्रल पोलीस असतील, त्या या दोघांमध्ये पण कॉन्स्टेबल पासून तर टॉपच्या ऑफिसियल पर्यंत आपणास त्या अपॉर्च्युनिटी उपलब्ध आहेत आणि त्या अभ्यासक्रमानुसार मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं गरजेचं आहे। एकदा का आपण मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं, आपल्याला तो पॅटर्न माहिती पडतो आणि त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्या परीक्षा देण्यासाठी कॅपेबल होत असतो। मित्रांनो, दहावी नंतर तसंच बारावी नंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये देखील काही जागा निघतात फॉरेस्ट गार्डच्या, तसेच रेल्वेमध्ये रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डतर्फे लोको पायलट असेल, टी सी असेल किंवा ASM म्हणजे सब स्टेशन मॅनेजर असेल, या ही पदं त्या ठिकाणी भरली जातात, त्या पदांवर देखील आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। तसेच इंडियन नेव्हीमध्ये, इंडियन आर्मीमध्ये, इंडियन एअरफोर्समध्ये विविध जागा निघालेल्या असतात, त्यांच्यावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे। मित्रांनो, फक्त गरज आहे ती तुमच्या कौशल्यांना ओळखण्याची, तुम्हाला इंटरेस्ट नेमका कशात आहे ते आपण ओळखलं पाहिजे। आणि एकदा का दहावी बारावी नंतर आपण त्या ते क्षेत्र निवडली तर एकदा परीक्षा दिल्यानंतर आपल्याला पूर्ण त्या परीक्षेचा पॅटर्न माहिती पडतो आणि आपल्याला त्या परीक्षा पद्धतीतले सगळे दुवे माहिती पडतात आणि आपल्याला ती नोकरी निश्चितच भेटते। मित्रांनो, पण मला या व्हिडिओमध्ये असं सांगावंसं वाटतं की लवकर करिअर आपण जर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये एंट्री करणं, आता तुम्हाला माहिती आहे की दहावी बारावीनंतर ज्या सरकारी क्षेत्रामध्ये ज्या नोकऱ्या असतात त्या चतुर्थ कर्मचारी तसेच तृतीय कर्मचारी यांचे असतात, म्हणजे क्लास 4 आणि क्लास 3 याच तुम्हाला उपलब्ध आहेत नोकऱ्या दहावी आणि बारावीनंतर। मित्रांनो, जर तुम्हाला क्लास 1 आणि क्लास 2 म्हणजे गट अ आणि गट ब पदाचे अधिकारी तुम्हाला बनायचं असेल तर तुम्हाला निश्चितच ग्रॅज्युएशन कम्प्लीट करावं लागेल आणि ग्रॅज्युएशन कम्प्लीट केल्यानंतर अशा अनेक स्पर्धा परीक्षा आहेत की ज्यांचा पॅटर्न जवळपास 50-60% हा सेम असतो, त्यांचा जो सिलॅबस आहे तो 50-60% सेम असतो। तुम्ही एकदा का हा सिलॅबस कम्प्लीट केला, तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर प्रचंड रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, मग त्यामध्ये MPSC च्या एक्झामिनेशन असतील, UPSC च्या एक्झामिनेशन असेल, बँकिंगच्या स्पेशल ऑफिसरच्या एक्झामिनेशन असेल किंवा स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल किंवा रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड असेल, अशा वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ अपॉर्च्युनिटीज आपल्याला उपलब्ध आहेत। मित्रांनो, त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने काय करायला हवं, जर त्याने ठरवलेलं आहे की मला भविष्यामध्ये सरकारी नोकरीमध्ये प्रवेश करायचा आहे, तर काही मी तुम्हाला टिप्स सांगतो, त्या टिप्स तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे। पहिली टिप्स आहे की तुम्ही रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत हे न्यूजपेपर्समध्ये किंवा एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरमध्ये, जो विकली न्यूजपेपर आहे त्यामध्ये त्या येत असतात। आपण ज्या 10वी आणि 12वी नंतर कंटिन्युअस आपण त्या एम्प्लॉयमेंट न्यूजपेपरचं वाचन करणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की आपण कोणती परीक्षा भविष्यामध्ये देणार आहोत, आपल्याला कोणत्या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी किंवा कर्मचारी बनायचं आहे हे आपण बघितलं पाहिजे, ते आपण ठरवलं पाहिजे। तिसरं आहे, आपण एकदा का एक ध्येय ठरवलं की त्या ध्येया ते जे पद आहे ते कोणत्या डिपार्टमेंटचं आहे, त्या डिपार्टमेंटमध्ये जाण्यासाठी कोणता अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करावा लागेल याची शहानिशा करून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याजवळ दर्जेदार साहित्य उपलब्ध असणं तेवढंच गरजेचं आहे। म्हणजे बरेच विद्यार्थी हे एखादं पुस्तक आणतात, त्याच्यावर लिहिलेलं असतं तलाठी कसं बनायचं, पण आतमध्ये ते पुस्तक उघडल्यानंतर आपल्याला दिसतं की त्यांचे काही टॉपिक्स आहेत ते वेगवेगळे असतात। मित्रांनो, आपण कोणतंही पुस्तक खरेदी कराल त्यावेळेस आपल्यासोबत त्या परीक्षेचा सिलॅबस असता म्हणजे असलंच पाहिजे आणि ते सिलॅबस असल्यानंतर आपण ते पुस्तक चाळून बघत असताना तो सिलॅबस त्याच्यामध्ये दिलेला आहे की नाही हे पडताळून पाहणं गरजेचं आहे। मित्रांनो, या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अधिकारी बनायचं असेल किंवा तुम्हाला कर्मचारी बनायचं असेल, मित्रांनो खास करून कर्मचारी हा जो शब्द आहे हा क्लास 3 आणि क्लास 4 या लोकांसाठी वापरला जातो आणि क्लास 1 आणि क्लास 2 या व्यक्तींना अधिकारी असं संबोधलं जात असतं। मित्रांनो, तसं बघायला गेलं तर सगळेच शासनाचे कर्मचारी आहेत,
फक्त फरक फक्त एवढा आहे की आपण वेगवेगळ्या परीक्षांद्वारे त्या त्या पदावर पोहोचत असतो। मित्रांनो, पण मी एपीजे अब्दुल कलाम यांचं मी तुम्हाला एक वाक्य सांगेल की आपले स्वप्न नेहमी मोठे असणं गरजेचं आहे। त्यासाठी मी उडान कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या पालकांना आणि पाल्यांना एक सल्ला देईन की मुलांनी नेहमी आपलं ध्येय हे उंच ठेवावं, अधिकारी बनण्यासाठी आपण प्रयत्न करावा आणि अधिकारी बनण्यासाठी आपणा जे जे कौशल्य आवश्यक आहे ते या ग्रॅज्युएशन करत असताना मिळवून घेणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ मित्रांनो, जर आपणास अधिकारी बनायचं असेल तर आपलं इंग्रजी आणि मराठी या भाषांवर थोडंफार प्रभुत्व असणं गरजेचं आहे। म्हणजे मी असं म्हणत नाही की इंग्लिशमध्ये तुमची मास्टर की असणं गरजेचं आहे किंवा मराठीमध्ये तुम्ही मास्टर की असणं गरजेचं आहे। मी असं म्हणेल की एका पर्सनॅलिटीला, एका अधिकाऱ्याला शोभेल असे आपली लँग्वेज कमांड असणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट आहे की आपल्याला चांगल्या सवयी असणं गरजेचं आहे। म्हणजे या काळामध्ये, ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये जर आपण सरकारी नोकरी ग्रॅज्युएशन नंतर पाहिजे असेल तर ग्रॅज्युएशनच्या काळामध्ये काही संदर्भ पुस्तकं आपण वाचणं गरजेचं आहे। त्यामुळे आपल्या पर्सनॅलिटीची आपोआप डेव्हलपमेंट होईल, आपल्याला थोडं चांगल्या पद्धतीने इंग्लिश आणि मराठी बोलता येणं गरजेचं आहे। मित्रांनो होतं काय की सर्व शिक्षण आपलं झालेलं असतं आणि आपण जॉब अपॉर्च्युनिटी शोधायला जातो त्यावेळेस आपल्या बऱ्याच गोष्टी या इनकम्प्लीट असतात। त्या कोणकोणत्या गोष्टी असतात ते आपण बघणार आहोत। आता तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर कोणत्या पण ठिकाणी जॉब करण्यासाठी गेलात किंवा जॉबसाठी अप्लाय करायला गेलात त्यावेळेस तुम्हाला कोणकोणते सर्टिफिकेट्स लागतात ते सर्टिफिकेट्स आपण ग्रॅज्युएशन चालू असताना ते आपण आपल्याजवळ उपलब्ध करून ठेवणं गरजेचं आहे। म्हणजे बरेच विद्यार्थी फॉर्म भरायला जातात, त्या फॉर्मची लास्ट डेट असते आणि त्या लास्ट डेटला त्यांना असं समजतं की कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्ट व्हॅलिडिटी अपडेट त्यांच्याकडे नसतं आणि त्याच्यामुळे ते फॉर्म भरू शकत नाही। मित्रांनो, मला असं वाटतं आपण कोणत्या कास्टच्या आहात किंवा त्याचं व्हॅलिडिटी सर्टिफिकेट किंवा रहिवासी दाखला असेल, आपले वेगवेगळे डॉक्युमेंट्स असतील, आपण एका फाईलमध्ये ते कलेक्शन करून ठेवणं गरजेचं आहे मित्रांनो। आणि हे जे सर्टिफिकेट आहे, हे सर्टिफिकेट म्हणजे आपला जणू काही आरसाच आहे आणि तो आरसा आपण अगोदरच रेडी ठेवणं गरजेचं आहे। मित्रांनो, मी ज्याप्रमाणे सांगितलं की ज्या परीक्षांसाठी आपण अप्लाय करणार आहात त्या परीक्षांची परीक्षा पद्धती आपण बघून घेणं गरजेचं आहे। नंतर त्या परीक्षा पद्धतींचा अभ्यासक्रम काय काय तो आपण बघून घेतला पाहिजे। तसेच व्यक्तिमत्व विकासाच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण तयार ठेवल्या पाहिजे, त्यामध्ये आपला छंद असेल, एक चांगला छंद आपण जोपासणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की एक अधिकारी ज्या पद्धतीने वेळेचं नियोजन करत असेल तसंच आपण विद्यार्थी दशेमध्ये असताना आपण स्वतःच्या दिवसांचं नियोजन केलं पाहिजे, त्याला टाईम मॅनेजमेंट असे म्हणतात मित्रांनो। म्हणजे प्रत्येक दिवसाचं मॅनेजमेंट आपण केलं पाहिजे। आपण स्वप्न ठेवलं पाहिजे त्यात शंका नाही, पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मेहनत सुद्धा केली पाहिजे। समजा एखाद्या मुलाला तलाठी बनायचं असेल, ग्रामसेवक बनायचं असेल, तहसीलदार बनायचं असेल किंवा डेप्युटी कलेक्टर किंवा कलेक्टर बनायचं असेल तर त्या पदावर कार्य करत असताना कार्य करणाऱ्या एक्सपर्ट लोकांना आपण निश्चितच भेटलं पाहिजे, त्यांचं ॲडवाईस आपण घेतलं पाहिजे। तसेच त्या पदाच्या काय कार्य आणि जबाबदाऱ्या आहेत हे देखील आपण अभ्यासलं पाहिजे। मित्रांनो, होतं काय की युनिव्हर्सल फाउंडेशनचा उडान हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की तुम्ही करिअरच्या संधी शोधाव्यात, त्याचबरोबर तुमचं जीवन अर्थपूर्ण व्हावं हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे। म्हणजे नुसता जॉब भेटला आणि आपण जीवनात यशस्वी झालो असं नाही, तर आपलं जीवन अर्थपूर्ण आणि आनंदी बनणं गरजेचं आहे। मित्रांनो, बारावीनंतर आपल्याला अनेक करिअर अपॉर्च्युनिटीज म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात, त्यामध्ये खाजगी क्षेत्रातल्या युनिव्हर्सिटीमधल्या जागा असतील किंवा MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या लोअर डिव्हिजन क्लर्कच्या एक्झामिनेशन असतील, यासाठी काही कौशल्य आपणाजवळ असणं गरजेचं आहे। जसं की आपलं MSCIT असणं गरजेचं आहे, तसेच काही टायपिंग कौशल्य आपल्याकडे असणं गरजेचं आहे। त्या टायपिंग सर्टिफिकेटचा स्पीड असतो 30, 40 किंवा 50 वर्ड पर मिनिट, या पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याजवळ रेडी असणं गरजेचं आहे। बऱ्याच क्लेरिकल किंवा
इतर डिव्हिजनच्या डिपार्टमेंटला ही कौशल्य पूरक कौशल्य आपल्या जवळ असणं गरजेचं आहे। म्हणून ज्या विद्यार्थी मित्रांची 10वी 12वी झाली असेल त्यांनी टायपिंग सर्टिफिकेट मिळवणे किंवा MSCIT चं सर्टिफिकेट मिळवणे हे तितकंच गरजेचं आहे मित्रांनो जेवढं ग्रॅज्युएशन किंवा 10वी 12वीचे सर्टिफिकेट असतात। मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे आणि संगणकाचं युग असल्या कारणाने या संगणकाच्या युगामध्ये आपले कम्प्युटर संबंधीचे अद्ययावत नॉलेज आपल्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणून जर आपण भविष्यातल्या करिअर संधीचा विचार करत असू तर आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की भविष्यामध्ये सर्व गोष्टी या ऑनलाईन होणार आहे, तर ऑनलाईन संदर्भातले किंवा ई गव्हर्नन्स संदर्भातले सगळे जे कोर्सेस आहेत ते आपले असणं म्हणजे ते आपल्याजवळ त्यांचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। मित्रांनो सगळेच कोर्सेस आपण नाही केले तरी चालतील, पण मी एकदा का माझं ध्येय ठरवलं की मला क्लर्क व्हायचं आहे गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये तर माझ्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। म्हणजे त्या त्या पदाला शोभेल अशा गोष्टी आजच आपण शांततेच्या काळात गोळा करून ठेवले तर आपल्याला नंतर त्रास होणार नाही। ओके मित्रांनो, तर बऱ्याच क्लेरिकल पोस्ट ज्या आहेत म्हणजे एका वर्षामध्ये किमान 50,000 ते 75,000 क्लेरिकल पोस्ट ज्या आहेत त्या विविध डिपार्टमेंट मार्फत सेंट्रल किंवा स्टेट डिपार्टमेंट मार्फत भरल्या जात असतात आणि त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन असतं 12वी आणि काही डिप्लोमा असेल किंवा काही टायपिंग किंवा स्टेनोचा जो सर्टिफिकेट असेल ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। म्हणजे पदानुसार वेगवेगळ्या पद्धतीच्या अर्हता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। मित्रांनो या प्रत्येक पदासाठी शैक्षणिक अर्हता ही वेगवेगळी असते, तसेच वयोमर्यादा देखील वेगवेगळी असते। म्हणजे जर पोलीस डिपार्टमेंट आपण बघितलं तर वयाच्या 25 वयापर्यंत किंवा 30 वयापर्यंत किंवा 34 वयापर्यंत आपण पोलीस डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकतो। तसेच जर तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये कर्मचारी बनायचं असेल, सरकारी नोकरीमध्ये जायचं असेल तर वयोमर्यादा 21 पासून तर 38 वर्षापर्यंत असते। म्हणजे त्या वयामध्ये तुम्ही त्या पेपरचा फॉर्म भरू शकतात। तसेच सेंट्रल गव्हर्नमेंटचे रूल्स वेगवेगळे असतात, स्टेट गव्हर्नमेंटचे रूल्स वेगवेगळे असतात। मग जर मी एक ध्येय ठरवलं की मला तहसीलदार बनायचा असेल तर मी तहसीलदार बनण्यासाठी कोणती परीक्षा लागते त्याचं प्रॉस्पेक्ट मी स्वतः वाचून घेणं गरजेचं आहे। याचं कारण असं मित्रांनो, परीक्षा पद्धती मला द्यायची आहे, प्रॉस्पेक्ट आपल्या पालकांनी किंवा इतर लोकांनी वाचून त्याचा काही उपयोग होणार नाही। परीक्षा मला द्यायची आहे तर मी ते प्रॉस्पेक्ट व्यवस्थित पद्धतीने वाचलं पाहिजे आणि त्या प्रॉस्पेक्टमध्ये काय काय सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं मी तंतोतंत पालन केलं पाहिजे। मग सर हे प्रॉस्पेक्ट मला भेटतील कुठून? उदाहरणार्थ जर समजा मला तलाठी बनायचं आहे, मग मी जर समजा मला नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा जळगाव जिल्ह्यामध्ये मला तलाठी बनायचं असेल तर मी सरळ गुगलवर सर्च केलं पाहिजे जिल्हा परिषद किंवा कलेक्टर ऑफिस नाशिक आणि त्या ठिकाणी तलाठी पद जे आहे त्या वेबसाईटवरूनच मी ते प्रॉस्पेक्ट डाउनलोड केलं पाहिजे। त्या प्रॉस्पेक्टमध्ये किती जागा आहेत ते आपण बघून घेणं गरजेचं आहे। तसेच त्याच्या वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे हे समजावून घेणं गरजेचं आहे। नंतर परीक्षेला जाताना कोणकोणत्या प्रोव्हिजन्स आहेत, कोणकोणत्या गोष्टी आपण बरोबर नेल्या पाहिजे हे देखील आपण एकदा बघून घेतलं पाहिजे आणि आपण ज्या जे पद सिलेक्ट केलं आहे त्या लोकांना आपण अगोदर भेटणं गरजेचं आहे। मित्रांनो बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, आपण या परीक्षेचे अर्ज जे आहेत ते सायबर कॅफेमध्ये जाऊन भरतो आणि त्या सायबर कॅफेवाल्याला आपले डॉक्युमेंट देतो आणि त्या सायबर कॅफेवाल्यालाच आपण सांगत असतो की बाबा रे माझा हा फॉर्म आहे आणि हा फॉर्म तू भरून दे। मित्रांनो असं करू नका, कारण की जर आपण अधिकारी बनण्याचं स्वप्न बघतो किंवा कर्मचारी किंवा शासकीय नोकरीमध्ये जाण्याचं स्वप्न बघतो तर प्रत्येक गोष्ट ही आपण स्वतः केली पाहिजे। त्यासाठी आपण स्वतःचा ईमेल ID क्रिएट केला पाहिजे, त्याचा पासवर्ड आपण कोणाशी शेअर नाही केला पाहिजे, तसेच आपले जे डिटेल्स आहेत सर्टिफिकेट्स आहेत ते स्वतः मार्क्स आपण भरले पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्याला काही असिस्टन्सची गरज पडेल त्यावेळेसच आपण सायबर कॅफेवाल्याला बोलून फक्त तेवढीच गोष्ट त्याला विचारली पाहिजे असं मला व्यक्तिशः वाटतं। मित्रांनो बघा ना की मला अधिकारी बनायचं आहे आणि मी दुसऱ्यांची किती हेल्प घ्यायची हे सुद्धा आपण ठरवून घेणं गरजेचं आहे। मित्रांनो तुम्हाला जिथं जिथं आवश्यकता पडेल त्या ठिकाणी तुम्ही असिस्टन्स घ्या,
पण मला असं वाटतं एक मी जर ठरवलेलं आहे मला तहसीलदार बनायचं तर मी तहसीलदार साहेबांना भेटायला ज्यावेळेस जातो त्यावेळेस मी स्वतः गेलं पाहिजे. माझ्या पालकांनी किंवा माझ्या मित्रांनी भेटून काही उपयोग नाही. म्हणजे तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये जायचं असेल तर स्वतःहून तुम्ही काही गोष्टी केल्या पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मग त्या छोट्या छोट्या गोष्टी असतील. मित्रांनो बघा, सरकारी नोकरीमध्ये आपणास जायचं असेल तर ज्या ज्या सरकारी डिपार्टमेंटशी आपला संबंध येतो, उदाहरणार्थ लाईट बिल असेल, बँकिंग असेल किंवा कोणतं पण क्षेत्र असेल, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं असेल, कोणत्या पण सर्टिफिकेट काढायचे असतील, तर तुम्ही त्या ठिकाणी स्वतः जाणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला स्वतःला अधिकारी बनायचं आहे, तुम्हाला स्वतःला कर्मचारी बनायचं आहे. या गोष्टी मी स्वतः शिकणं गरजेचं आहे. म्हणून काही ज्या परीक्षा आहेत त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला जातो की तुम्ही कोणत्या सरकारी कार्यालयाला आजपर्यंत व्हिजिट केली आहे. असा प्रश्न भविष्यात जर तुम्हाला आला आणि तुम्ही त्याचं उत्तर जर नाही सांगितलं तर मित्रांनो निश्चितच नकारात्मक इफेक्ट त्याच्यावर पडणार आहे. म्हणून मला असं वाटतं जेव्हा पण सरकारी कार्यालयामध्ये काम असेल तुम्ही निश्चित उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा आणि ती प्रशासन यंत्रणा कशी काम करते हे समजून घ्या. मित्रांनो बऱ्याच ज्या परीक्षा आहेत त्यांच्या पात्रता, शैक्षणिक पात्रता मी तुम्हाला सांगितल्या. आता काही ज्या नोकऱ्या आहेत स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोलीस प्रशासनामध्ये त्यांना शारीरिक पात्रता असणं गरजेचं आहे. म्हणजे स्पेसिफिक उंची असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ पोलीस कॉन्स्टेबल असेल, PSI असेल किंवा DYSP पद असतील, वेगवेगळे पद, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंटचे असतील स्पेशल फोर्सेस किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे, कोणत्या पण स्टेट गव्हर्नमेंटचे, तर त्यांना काही शारीरिक पात्रता असतात. म्हणजे उंची 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे पुरुष उमेदवारासाठी, महिला उमेदवारांसाठी उंची 157 सेंटीमीटर गरजेचं आहे. मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रॉस्पेक्टमध्ये आपण डिटेल वाचून घेणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बरेच विद्यार्थी काय करतात की व्हॉट्सॲपवर फेसबुकवर एखादा मॅसेज आलेला असतो की 12वी पास मुलांसाठी भरती, आणि मग ते त्या परीक्षेचा फॉर्म भरतात आणि नंतर त्यांना पुढच्या स्टेजेसमध्ये गेल्यानंतर कळतं की अरे याला ही पात्रता असणं आवश्यक होतं, मी तर फक्त अर्धवटच ती जाहिरात बघितली आणि मी त्याच्यासाठी लगेच फॉर्म भरून टाकला. मित्रांनो मला असं वाटतं की मी जी परीक्षा देणार आहे त्या परीक्षेचा मी पूर्ण जाहिरात बघून घेणं गरजेचं आहे. मी ती जाहिरात अगोदर डाउनलोड करून घेणं गरजेचं आहे. घाईघाईमध्ये कोणताही फॉर्म भरायचा नाही आणि प्रत्येक येणाऱ्या परीक्षेमागे धावायचं नाही हाच या उडान कार्यक्रमाचा महत्वाचा संदेश आपणासाठी आहे. ओके मित्रांनो बरेच डिपार्टमेंट जे आहेत ते स्वतःची एक रिक्रुटमेंट बोर्ड असतं, म्हणजे रेल्वेचं रिक्रुटमेंट बोर्ड RRB त्याला रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणतात. स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकारी बनण्यासाठीचं MPSC डिपार्टमेंट आहे त्याला महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतात. सेंट्रल गव्हर्नमेंटचं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. बँकिंग क्षेत्रातलं IBPS आहे. असं वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे वेगवेगळे क्षेत्र असतात मित्रांनो. आणि या प्रत्येक डिपार्टमेंटचा स्वतःचा आपला एक स्वतःचा अभ्यासक्रम असतो. प्रत्येक पद एक पदासाठी एक स्वतंत्र अभ्यासक्रम असतो आणि त्या अभ्यासक्रमामध्ये या सगळ्यांचा अभ्यासक्रम एकत्र केला तर तुम्हाला असं जाणवेल की त्यामध्ये हिस्ट्री तुम्हाला विचारलं जातं, ज्योग्राफी तुम्हाला विचारलं जातं, इकॉनॉमिक्स तुम्हाला विचारलं जातं, सायन्स, एन्व्हायरमेंट तुम्हाला विचारलं जातं, पॉलिटी तुम्हाला विचारलं जातं, असे 7 ते 8 म्हणजे मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, लँग्वेज असेल, रिझनिंग असेल, हे 8 ते 10 सब्जेक्ट तुम्हाला कायम विचारले जातात. मग या उडान कार्यक्रमामार्फत मी सर्व मुलांना असं आवाहन करेल की आपण जर या 10 विषयांवर मास्टरकी मिळवून घेतली तर भविष्यामध्ये आपण जी परीक्षा देणार ती आपण निश्चितच पास असणार यात तर शंकाच नाही. म्हणजे होतं काय, आपण पद बघतो, जाहिरात बघतो आणि त्या जाहिरातीच्या मागे लगेच आपण ते फॉर्म भरत असतो. मित्रांनो मला असं वाटतं फर्स्ट यू शुड हॅव मास्टर की ओव्हर द सब्जेक्ट देन एनरोल फॉर द एक्झामिनेशन अँड व्हाईल अपिअरिंग फॉर द एक्झामिनेशन यू शुड बी रेडी फॉर द इंटरव्ह्यू. आपलं होतं काय मित्रांनो, आपण पूर्वपरीक्षेचा अभ्यास करून पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरतो, पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास करतो, नंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास झाल्यानंतर मग आपण इंटरव्ह्यूची तयारी करतो. मला असं वाटतं की ती परीक्षा देण्याच्या अगोदर मी इतका चांगल्या पद्धतीने सराव केलेला पाहिजे की ती परीक्षा माझी अंतिम परीक्षा राहील, एकाच परीक्षेमध्ये मी सिलेक्ट होईल. अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्फिडन्स आला
तरच तुम्ही ती परीक्षा देणं गरजेचं आहे. होतं काय, आपण अशा भरमसाट परीक्षांचे फॉर्म भरून ठेवतो आणि कोणत्याही परीक्षेमध्ये आपला रिझल्ट पॉझिटिव्ह येत नाही. मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगतोय की आपला आत्मविश्वास, आपला अभ्यास एवढा पाहिजे की आपण या सर्व विषयांवर मास्टरकी मिळवली पाहिजे. या विषयांवर मास्टरकी मिळवायची असेल तर 5वी ते 12वीची पाठ्यपुस्तकं जी आहेत, ज्या बोर्डमध्ये आपण शिकलो, राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ असेल किंवा CBSEचे बुक्स असतील, ज्या बोर्डमध्ये तुम्ही शिकले 5वी ते 12वीचे पुस्तकं आपण परत एकदा रिवाईज करून घेणं गरजेचं आहे. कारण सर्व स्पर्धा परीक्षांचा आत्मा 5वी ते 12वीचा सिलॅबस आहे, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मित्रांनो, फक्त काही ज्या अधिकारी पदाच्या परीक्षा असतात त्यांसाठी आपल्याला अजून काही संदर्भ ग्रंथ जी मी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला देईल ती तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. मित्रांनो, चला तर मग आता आपण ठरवूया की आपल्याला येत्या 3 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये अधिकारी नक्की बनायचं आहे आणि युनिव्हर्सल फाउंडेशन आपणास नक्की मार्गदर्शन करेल. मित्रांनो, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सरकारी नोकरीमध्ये जॉब सिक्युरिटी असते किंवा कोणीही आपल्याला नोकरीवरून काढू शकत नाही, नंतर सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते, वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येकाने असं समजून ते ध्येय ठरवलेलं असतं. मला असं वाटतं की तुम्ही सरकारी नोकरीमध्ये जाण्याचं ध्येय ठरवलं पाहिजे, परंतु तुम्ही या कारणांमुळे सरकारी नोकरीमध्ये जाऊ नये. म्हणजे तुम्ही जे कारणं सांगितली आहेत त्या कारणांमुळे फक्त चांगला पगार मिळतो म्हणून आपण सरकारी नोकर बनावं किंवा कर्मचारी बनावं असं नव्हे. मित्रांनो, सरकारी नोकरीमध्ये आपण यासाठी जायला पाहिजे की आपल्याला जनसेवा म्हणजे पब्लिक सर्व्हिस करण्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म मिळतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला निश्चित वेतन देखील मिळतं, परंतु हे जे वेतन आहे हे आपल्याला लोकांच्या सेवेसाठी मिळतं. लोकांची सेवा केली तर आपल्याला देशाची सेवा होते, या दृष्टिकोनातून आपण त्या सरकारी नोकरीकडे बघितलं पाहिजे. मित्रांनो, बरेच विद्यार्थी असं म्हणतात की सर, सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किती तास अभ्यास केला पाहिजे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की किती तास अभ्यास केला पाहिजे याच्यापेक्षा आपण किती चांगल्या पद्धतीने म्हणजे किती तास आपण कमी टाइमपास केला पाहिजे हे जास्त लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ होतं काय की इकडे एका बाजूला आपण ध्येय ठेवतो की सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण कमी प्रयत्न करत राहतो. मित्रांनो, हाच शांततेचा काळ आहे. 10वी 12वी नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत आपण हा जो काळ आहे तो अशा पद्धतीने युटिलाइज करून घ्यायचा की भविष्यामध्ये येणारं जे आयुष्य आहे आपलं त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी कष्ट राहतील आणि आपण लवकरात लवकर चांगल्या पदावर कार्यरत असणार आहोत. मित्रांनो, मला हे सांगायचं आहे अजून विद्यार्थी मित्रांना की रोजगाराच्या संधी 10वी 12वी नंतर उपलब्ध आहे, पण लवकर ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल त्यांनीच 10वी 12वी नंतर लगेच जॉबला लागणं गरजेचं आहे. हे याच्यासाठी की ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी किमान ग्रॅज्युएशन पर्यंत स्वतःला स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. कारण तुमच्याकडे ब्रेड अँड बटरची कंडिशन खूप चांगली आहे, लाईव्हलीहूडची कंडिशन खूप चांगली आहे. ग्रॅज्युएशन नंतर असेही पदं आहेत की ज्या पदांमुळे तुम्ही अधिकारी बनू शकतात. MPSC आणि UPSCच्या परीक्षा देऊन तुम्ही कलेक्टर देखील IAS IPS बनू शकतात. मित्रांनो, मला सांगायचं असं आहे की करिअरच्या अपॉर्च्युनिटीज लवकर निवडल्यामुळे काही असे विद्यार्थी पण होते की ज्यांच्या अंगी क्षमता होती, ज्यांच्याकडे नॉलेज होतं आणि जे जिल्हाधिकारी म्हणजे IAS किंवा IPS बनण्याची त्यांच्यामध्ये क्षमता होती, फक्त खूप रोजगाराची घाई केल्यामुळे ते आज तलाठी, ग्रामसेवक किंवा वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. मित्रांनो, मला असं वाटतं की स्वतःला मॅच्युरिटी येण्यासाठी ग्रॅज्युएशनचं एज हे ॲप्रोप्रिएट एज आहे. आपल्या जीवनातलं ध्येय ठरवण्यासाठीचं एज हे 10वी 12वी नंतरचं जरी असलं तरी आपल्या विचारांना परिपक्वता ही ग्रॅज्युएशन नंतर येते. म्हणून तुम्ही बघा, प्रत्येक अधिकारी बनण्यासाठी तुम्हाला किमान ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट पॉलिसी ठरवतं तर त्यांना पदवीनंतर त्या परीक्षांना ते अपियर करण्यासाठी संधी देत असतात. मित्रांनो, चला तर मग
ठरवूया आपण की आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर एका चांगल्या पदावर अधिकारी बनायचं आहे. तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये कोणकोणत्या पदांविषयी माहिती पाहिजे आहे, त्याची रिक्रुटमेंट प्रोसेस कशी असणार आहे किंवा त्याचं संदर्भ साहित्य कोणता अभ्यासावं हे कळत नसेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला तुमचं ध्येय सांगा की सर मला तलाठी बनायचं आहे किंवा मला नायब तहसीलदार बनायचं आहे किंवा मला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे. त्या परीक्षेविषयीची माहिती मी पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला नक्कीच सांगेन. मित्रांनो, तुमच्या सूचना तुमचं ध्येय जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत मी ते व्हिडिओमध्ये टाकू शकत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला कोणता अधिकारी बनायचा आहे किंवा सरकारी नोकरी कोणती सरकारी नोकरी हवी आहे हे तुम्ही मला सांगा. आणि तुम्ही जे जे पद पाठवणार पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला त्या पदांविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे. तोपर्यंत तुम्ही युनिव्हर्सल फाउंडेशनचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आपण यशाच्या सर्वोच्च शिखरावर विराजमान व्हावं अशी युनिव्हर्सल फाउंडेशनची इच्छा आहे. म्हणून उडान कार्यक्रम आपल्या मित्रांपर्यंतही पोहोचवा आणि करिअरच्या योग्य संधी जाणून घ्या. धन्यवाद.